नमस्कार मित्रांनो, मी संजय निलाके ज्योतिष ज्ञान या विषयी माहिती देत असताना मी तुम्हाला आज मकर संक्रांती या सणाविषयी माहिती देत आहे। शके 1943 शुक्रवारी पौष शुक्ल पक्ष द्वादशी रोजी दुपारी 2:29 सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करत आहे। संक्रांत बालोकरणावर असून वाहन वाघ आहे व उपवाहन घोडा आहे। तिने पिवळे वस्त्र धारण केले असून हातात गदा घेतलेली आहे। केशराचा टिळा लावला आहे। वयाने कुमारी असून बसलेली आहे। वासासाठी जाईचे फूल घेतलेले आहे व पायास म्हणजे खीर भक्षण करत आहे। सर्प जाती आहे। भूषणार्थ मोती धारण केला आहे। वारनाव मिश्रा असून नक्षत्र नाव नंदा आहे। उत्तरेकडून दक्षिणेकडे जात असून नैऋत्येकडे पाहत आहे। संक्रांतीच्या दिवशी दिशेकडून संक्रांती ज्या दिशेकडून येते त्या दिशेकडील लोकांना सुख प्राप्त होते व ज्या दिशेकडे जाते त्या दिशेकडे लोकांना दुःख व क्लेश होतात। संक्रांती काळात स्नान दानधर्म नामस्मरण असे पुण्यकृत्य केले असता फल शतपट होते। संक्रांती पर्व काळास स्त्रियांनी करावयाचे दाने। सर्वप्रथम नवे भांडे। पर्व काळातील करावयाचे दाने कोणते कोणते ऐका। नवे भांडे, गाईला घास खाऊ घालणे, चारा खाऊ घालणे, अन्नदान, तिळपात्र, गुळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती दान करावे। जन्म नक्षत्रावरून संक्रांतीचे शुभाशुभ फळ कसे ते ऐकून घ्यावे। कृतिका, ज्यांचं नक्षत्र कृतिका आहे, रोहिणी आहे किंवा मृग आहे, त्यांच्या जीवनामध्ये प्रवास होऊ शकतो यावर्षी। अरद्रा, पुनर्वसू, पुष्य, अश्लेषा, मघा आणि पूर्वा यांना सुख आणि सौख्य प्राप्ती होऊ शकतं। उत्तरा, हस्त, चित्रा यांना जरा हे संक्रांतीचा जो पर्व काळ आहे याच्यामधून रोग आणि आजार उत्पन्न होण्याचे चान्सेस दिसतात। स्वाती, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषडा यांना वस्त्रांचा लाभ होऊ शकतो। उत्तराषडा, श्रवण, धनिष्ठा यांना नुकसान होण्याचे चिन्ह दिसतात। शततारका, पूर्व भाद्रपदा, उत्तर भाद्रपदा, रेवती, अश्विनी, भरणी यांना उत्तम द्रव्य प्राप्त होऊ शकतं। त्याच्यानंतर संक्रांतीचा पर्वकाळ 14 शुक्रवारी दुपारी 2:29 सूर्यास्तापर्यंत आहे। या दिवशी तिळाचे उठणे, अंगास लावणे, तिल मिश्रित उदकाचे स्नान, तिल होम, तिल तर्पण, तिल भक्षण, तिल दान केले असता सर्व पापांचे नाश होते। तसेच मित्रांनो, 13 भोगी आहे, 13 जानेवारी 2022, त्या भोगीच्या दिवशी एकादशी येत आहे। तर यावर्षी दिनांक 13 गुरुवारी भोगी सण असून त्या दिवशी एकादशी पण आहे। भोगीचा सण करताना वान वसा करता येतो, मात्र ज्यांना एकादशीचा उपवास आहे त्यांनी उपवास चालणारे पदार्थ खावेत। त्यामध्ये तिळगुळ खाता येतो, म्हणजे तिळगुळ हे खाऊ शकतात त्या उपवासा दिवशी, आणि ज्यांना उपवास नाही त्यांनी भोगीचे पदार्थ खावेत असे मोहन दाते पंचांगकर्त्यांनी ह्याविषयी पूर्ण माहिती दिलेली आहे। तसेच ह्या भोगीच्या दिवशी आपण म्हणजे भोगीच्या सणाला आपण भोगी शुद्ध भुंज या धातूपासून बनलेला आहे। याचा अर्थ खाणे किंवा उपभोग, ह्या दिवशी देवाची पूजा करून भोगीची भाजी, ज्वारीची अथवा बाजरीची तीळ लावून भाकरी बनवायची प्रथा आहे। भोगी हा उपभोगाचा सण आहे। या दिवशी सकाळी घर आणि सभोवतीच्या परिसरात स्वच्छ करावा, दारासमोर रांगोळी काढावी, घरातील सर्व लोकांनी अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करावे। या दिवशी आंघोळीचा पाण्यात तीळ टाकण्याची पद्धत आहे। भोगीच्या दिवशी महाराष्ट्रात खास भोगीचे मिक्स भाजी आणि बाजरीची भाकरी करावयाची पद्धत आहे। त्या भाजीला आपण खेंगाट सुद्धा म्हणतो आपल्या गावाकडे। तर दर्शको मित्रांनो, तुम्हाला आज भोगी या सणाविषयी आणि संक्रांतीविषयी पर्वकाळ जो
ब्राह्मण गावोगावी गावाकडे राहतात, त्या गावामध्ये ब्राह्मण घरोघरी हे पंचांगामधलं दाते पंचांगामधलं संक्रांतीचा पर्व काळ, संक्रांतीचे कशा प्रकारे उपभोग घ्यावा, हे सर्व दान कोणते करावे याची माहिती ब्राह्मण हे घरोघरी जाऊन त्यांना सांगत असतो। आणि मग त्या सावाशिनी स्त्रिया म्हणा किंवा त्या यजमान म्हणा त्या ब्राह्मणांना धान्यदान किंवा दक्षिणा दान करत असतात। अशा प्रकारे संक्रांतीविषयी मी तुम्हाला माहिती दिली आहे। दर्शको मित्रांनो, आज आजच्यासाठी फक्त इतकंच आहे। नमस्कार।